दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दिल्ली येथील प्रसिद्ध हजारी कोर्ट येथे पार्किंगच्या मुद्द्यावरून वकील व पोलिसांचा वाद झाला होता. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्याचा निषेध म्हणून दिनांक 6 नोव्हेंबर रोजी अमरावती कोर्टात वकिलांनी लालफीत लावून कामकाज केले. सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 नोव्हेंबर रोजी भारताची राजधानी दिल्ली येथील 30 हजारी कोर्ट येथे गाडी पार्क करण्याच्या छोट्याशा कारणावरून तेथील कार्यरत पोलीस व वकील यांचा वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झाले. त्यावेळी आपल्या कार्यावर उपस्थित असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बहुसंख्येत असलेल्या वकिलांनी मारहाण केली. ही बाब कळताच पोलिसांचा मोठा ताफा 30 हजारी कोर्ट परिसरात पोहोचला. पोलिसांनी हजारोच्या संख्येत उपस्थित असलेल्या वकिलांना पांगविण्याच्या उद्देशाने लाठी हल्ला केला, अश्रुधारांचा वापर केला. त्याविरोधात वकिलांनी सुद्धा अनेक गाड्या फोडल्या. या घटनेनंतर बार असोसिएशन ऑफ इंडिया यांनी निषेध नोंदविला. स्थानिक पोलीस कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या संरक्षणार्थ दिल्ली पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर दिवसभर धरणे धरले. झालेली घटना ही अतिशय निंदनीय असून ह्या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनने लालफीत लावत या घटनेचा निषेध केला. पार्किंग सारख्या अतिशय छोट्याशा मुद्द्यावर ही जी ठिणगी पडली त्याच्या पुढे काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. दुसरा मुद्दा असा आहे की इतकी लहान गोष्ट असताना देखील त्याचं पर्यवसान इतक्या द्वेषपूर्ण वातावरणात व्हावं हे निश्चितच दुर्दैवी घटना आहे. दिल्ली हायकोर्टाने काल परवा जे मी बघितलं किंवा आजकाल ज्या न्यूज सगळ्या व्हॉट्सॲपवर म्हणा की याच्यावर फिरतात त्याच्यावरनं दिसलं की बॉम्बे दिल्ली हायकोर्टाने त्याचं निश्चितपणे दखल घेतलेली आहे. जे वकील अतिशय जास्ती जखमी झालेले आहेत त्यांना काही कॉम्पन्सेशनचं देखील आहे. त्याचप्रमाणे पोलिसांची काय भूमिका आहे याबाबत देखील दिल्ली हायकोर्टाने दखल घेतली असून त्या दोन्ही बाबतीत म्हणजे वकिलांची भूमिका असो किंवा पोलिसांची भूमिका असो त्या दोन्ही बाबतीत दिल्ली हायकोर्टाने निश्चित दखल घेतलेली असून पुढे काय निर्देश दिल्ली हायकोर्ट जारी करतं ते बघूया आपण. 6 नोव्हेंबर रोजी अमरावती बार असोसिएशनने लालफीत लावून कोर्टातील कामे केली. यावेळी विदर्भ न्यूजने वकिलांसोबत बातचीत केली. तर न्यायालयीन परिसरामध्ये वकील मंडळी आपलं कामकाज करत असताना त्या ठिकाणी जी पार्किंगची व्यवस्था आहे त्यावरून थोडासा काहीतरी बोलचाल झाली आणि बोलचाल झाल्यानंतर तिथे तैनात तिथं पोलीस आलेले होते आणि पोलिसांनी एका वकील आमच्या बांधवावरती हात उचलण्याचा प्रयत्न केला आणि एक अरेरावी करण्याचा प्रयत्न झाल्याबरोबर तिथं इतर वकील मंडळी जी होती ती लगेच तिथं त्या ठिकाणी आली आणि त्या ठिकाणी आल्यानंतर प्रकरणाने वेगळं स्वरूप घेतलं. पोलिसांनी लगेच त्यांच्या पोलीस बांधवांना बोलवलं आणि वकील मंडळावरती मारहाण करण्यास सुरुवात केली आणि एक छोटंसं जे भांडण होतं ते मोठ्या स्वरूपामध्ये सुरुवात झाली. वास्तविक पाहता न्यायालयीन परिसर जो आहे हा न्यायालयीन परिसरामध्ये पक्षकार आणि वकील मंडळी यांचंच जे काय असतं ते वास्तव्य असायला पाहिजे, परंतु त्या ठिकाणी इतके मोठे पोलीस आले कसे आणि इतके मोठे पोलीस इतक्या मोठ्या प्रमाणात आले आणि त्यांनी आपला जो पोलिसी खाक्या आहे तो दाखवण्यास सुरुवात केली त्याच्यामुळे हे प्रकरणाचं गांभीर्य वाढलेलं आहे. झालेली घटना अतिशय निंदनीय व चिंता व्यक्त करणारी आहे. एका बाजूला जनतेच्या संरक्षणाकरिता तत्पर असणारे पोलीस प्रशासन तर दुसरीकडे न्यायपालिकेत जनतेला न्याय मिळण्याकरिता लढणारे वकील. हे जर दोन्ही जनतेचे सेवक आपापसातच लढत असेल तर सामान्य जनतेने कुठे जावे. दिल्लीची तर परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे. दिल्लीत झालेली जी घटना आहे ते एक दुर्दैव आहे. भारत सारख्या देशामध्ये जी घटना आहे खूप क्षुल्लक कारणावरून झाली होती, पण त्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे निर्माण होईल हे म्हणजे खूपच दुर्दैवी घटना आहे. अशा प्रकारच्या घटना व्हायला नको आणि कोणतेही डिपार्टमेंट असो कोणीही जी आपली कायद्याच्या चौकटीतच काम केलं पाहिजे. कायद्याच्या चौकटीबाहेर कोणतीही गोष्ट किंवा कोणतेही काम होता कामाचं नसते आणि मी या घटनेचा निषेध करते. ही खूप दुर्दैवी घटना झालेली आहे. आमचा कालच याबद्दल ठराव झाला. जो दिल्लीला झालेला जो वकिलांवर हमला आहे वकिलांचा त्याबद्दल झालेला निषेध आम्ही रिझोल्युशन पास केलं आणि आता व्हायरल व्हिडिओज किंवा हे पाहता त्याच्यात क्लिअर दिसून येतं की 20,000 ते 25,000 पेक्षाही जास्त पोलिसांनी वकिलांवर निर्मनुष्य
हे केलेलं आहे, हमला केलेला आहे आणि अटॅक केलेला आहे, त्यामध्ये काही गोळीबारसुद्धा झालेला आहे आणि बरेचसे वकील इंजुअर्ड झालेले आहे. त्यामुळे या वकील संघानेसुद्धा याबद्दल कठोर पद्धतीने मोर्चा न करता किंवा हे न करता एक काम व्यवस्था व्यवस्थित राहिली पाहिजे या दृष्टिकोनातून लाल फिती लावून या गोष्टीला निषेध केलेला आहे. एकीकडे पोलीस स्वतःकरिता संरक्षण मागत आहे तर दुसरीकडे वकिलांनाच न्याय पाहिजे आहे. नाही, पोलिसांना संरक्षण मागण्याचा जो विषय आहे तर तो विषय त्यांनी मुद्दामपणे असा खोडसाळपणे केल्याचा दिसतो. त्यांना संरक्षण मागण्याची गरज नाही, ते स्वतः त्यांचंच कर्तव्य असं आहे की त्यांनी सामान्य नागरिकांना आणि इतर सगळ्या नागरिकांना संरक्षण देण्याचं कर्तव्य त्यांचं असताना त्यांना संरक्षण द्यायची काही गरज नाही. वकील काही हिंसक नाही आहेत, वकील काही वकिलांकडे असे काही अधिकार नाही आहेत की त्यांच्याकडे जाऊन काही त्यांच्यावरती काही अटॅक करतील वगैरे. संरक्षण करणारे अधिकारी जर संरक्षण मागत असतील तर हा काहीतरी वेगळा प्रकार आहे, यात संरक्षणाची काही गरज नाही. ही फार शर्मनाक बाब आहे. पोलिसांनी जी संरक्षणाची बाब पोलिसांनी जी संरक्षण मागितलं ही पोलीस डिपार्टमेंटसाठी फार शर्मनाक बाब आहे. नाही, सरकारने त्यामध्ये हस्तक्षेप जरूर करावा आणि पोलिसांनी न्यायालयाच्या प्रिमायसेसमध्ये येऊन थोडीशी न्यायालयाच्या नियमांची थोडीशी गांभीर्यता त्यांनी घ्यावी, न्यायव्यवस्थेबाबत त्यांनी थोडी दक्षता घ्यावी आणि प्रिमायसेसमध्ये येऊन त्यांनी अरेरावी करू नये न्यायव्यवस्थेत. आणि सामान्य जनता प्रदूषणने होरपळत ऑक्सिजन मागत आहे. भारतातील बदलत चाललेल्या या परिस्थितीवर कोण मिळवणार नियंत्रण हाच एक प्रश्न आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.